पनवेल उरण नवी मुंबईतील 95 गावांमधील सिडको प्रकल्पग्रस्तांनी नैसर्गिक गरजेपोटी उभारलेली घरे बांधकामे शासनाने सरसकट नियमित करावी अशी मागणी लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी केली. प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या मागण्या प्रलंबित असताना सिडको आणि शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधकामासंदर्भात नुकताच एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार आपल्या बांधकामाबाबत अर्जाचा नमुना प्रकल्पग्रस्तांना भरून द्यायचा आहे. मात्र हा निर्णय घेताना प्रकल्पग्रस्त संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेतले गेलेले नाही, तसेच कुठल्याही सूचना मागवण्यात आलेल्या नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये पुन्हा एकदा सिडकोने न्याय हक्कांविरोधात डाव रचल्याने संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जासई येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की वास्तविक प्रकल्पग्रस्तांची बांधकामे सरसकट नियमित करावी असा ठराव तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 केला होता. तत्पूर्वी 2007 विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी घरे नियमित करावी आणि पुढील 20 जो गावठाण विस्तार होईल त्याचेही नियोजन करून अहवाल सादर करावा असे ठरले होते. परंतु प्रशासकीय पातळीवर ते काम झाले नाही. आता फॉर्म भरून द्या, नोंदणी करा, पैसे भरा असा फार्स करण्यात आला आहे. त्याऐवजी सर्वपक्षीय कमिटीला बोलावून चर्चा करून प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा निर्णय सिडको आणि शासनाने घ्यावा असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सूचित केले. आज जे स्वर्गीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कमिटीची बैठक होती, त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं गावठाणच्या बाबतीत जी घरं रेग्युलाइज करायची आहेत तो विषय होता. 4 होते, त्यातील दिबा पाटलांचं नाव द्यावं, अगोदर ठरलेलं नाव सिडकोचं जे आहे तो ठराव विखंडित करावा ही मागणी आमची जास्त प्रमुख आहे. ती त्या बाबतीत सध्या केंद्र सरकारने सांगितलं की विमानतळाचं काम पूर्ण झाल्याशिवाय विषय येत नाही, त्यामुळं आम्ही अजून सध्या त्याच्यावरती जरी थोडे शांत असलो तरी त्याच्यानंतर राज्य सरकारने आता ही 95 गावातील सिडको प्रकल्प भागातील नवी मुंबई पनवेल तालुका आणि उरण तालुका घरं रेग्युलाइज करण्याच्या दृष्टीने त्याने हे काढलेलं आहे. 70 सिडको आल्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत 52 झाली. या 52 आज गावठाणे जे आहेत ते 5 आणि 6 अशी वाढलेली आहेत आणि त्याला 250 वरची मर्यादा घातली. एखाद्या बाजूला हायवे आला आहे, एखाद्या बाजूला समुद्र आला आहे, त्यामुळं 4 एक 2 बाजू असे काही करता येते, काही ठिकाणी 3 बाजूला समुद्र एका गावांचे आहे, त्यामुळे वाढ ही आता 250 मर्यादित राहू शकत नाही. आणि म्हणून 2015 असा ठराव होता सरसकट बांधकामं रेग्युलर करावी. विलासराव देशमुख 2007 ज्यावेळेला मुख्यमंत्री त्यावेळासुद्धा झालं होतं, कलेक्टर रायगड यांनी जावं आणि जी गाव घरं झाली ती बांधावी आणि पुढल्या आणखी 20 पुढल्या 20 वर्षाकरता जी काय गावठाण विस्तार लागेल त्याचाही नियोजन करून त्यांनी प्रकल्प सादर करावा, प्रोजेक्ट सादर करावा. ते काम कधी झालंच नाही आणि त्याच्यामुळे आमची मागणी हीच आहे. आज जी घरं आहेत, दारं आहेत, बांधकाम जे आहेत ही सरसकट बांधकाम हे सरकारने आज रेग्युलर केला पाहिजे. त्याकरता फार भरून द्या, त्याची नोंदणी करा, पैसे भरा. 30% 40% हा विषय नाही. आणि जर का आणखीन करायचंच असेल तर परवेली उरण तालुक्यातील सर्वपक्षीय कमिटी, मग त्यात भाजप असेल, सेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप असेल, जे काय पक्ष असतील, RPI असेल, त्या सगळ्या पक्षांना बोलवावं, नेतेमंडळाची चर्चा करावी, ती मतं ऐकून घ्यावीत आणि त्याच्यानंतर काय असेल तो निर्णय घ्यायचा असेल तर ह्या जनतेच्या भल्याचा निर्णय घ्यावा. हे डोझर फिरवण्याचं काम त्यांनी करू नये, अनधिकृत करून डिक्लेअर करूनशी लोकांना अस्वस्थ करू नये अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने म्हणून आजच्या आता आम्ही गावोगाव सभा घेत आहोत आणि ही घरं आहेत त्या जागेवर आहेत तशी रेग्युलाइज व्हावी. ज्याला बांधकाम नव्यानं करायचं असेल, रिनोव्हेशन करायचं असेल तो परवानगी घेईल, पण आता ग्रामपंचायतीमध्ये आमची नोंद आहे, ही ग्रामपंचायत नोंद आहे त्याप्रमाणे घरी रेग्युलाइज करावी अशी आमची मागणी आहे. आणि त्याकरता आम्ही सतत अगदी सरकारपर्यंत जाणार, निवेदन देणार, नाही झालं तर आम्ही आंदोलन करणार. तर आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की सिडको शासनाचे अन्यायकारक धोरण प्रकल्पग्रस्तांना मंजूर नाही आणि म्हणून गावागावातून सिडकोकडे हरकती गेल्या पाहिजेत. या संदर्भात ठिकठिकाणी बैठका घेतल्या जाणार आहेत. सर्वपक्षीय कृती समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही आपली मते व्यक्त करून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे असा आग्रह धरला.
त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिबा पाटील यांचेच नाव देण्यात यावे या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. जासई येथे झालेल्या बैठकीला सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस भूषण पाटील, अतुल पाटील, रवी शेठ भोईर, दीपक पाटील, सुरेश पाटील, सुधाकर पाटील, चंद्रकांत घरत, विनोद म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.